नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पाचवी इंग्लिशमध्ये आता आपण पेज नंबर 36 वरील नो युअर बॉडी म्हणजे तुमच्या शरीराविषयी काही माहिती जाणून घ्या अशा प्रकारचा जो टॉपिक आहे तो आता आपण पाहणार आहोत। तर ॲक्टिव्हिटी नंबर 1 पहा, याच्यामध्ये लिसन केअरफुली अँड रीड विथ मी, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी, लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। तर ठीक आहे मित्रांनो, नो युअर बॉडीमध्ये काय माहिती आहे, लेट्स स्टार्ट टू लर्न। पहा आपल्याला खाली काय माहिती दिलेली आहे, आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स म्हणजे आपलं जे शरीर असतं या आपल्या शरीराला अनेक अवयव आहेत मित्रांनो, खूप अवयव आहेत का नाही, आहेत, यू नो बेटर, तुम्हालासुद्धा माहीत आहेत की आपलं जे शरीर आहे या शरीराला अनेक भाग आहेत का नाही। सपोज म्हणजे आपलं काय डोकं असेल, हात असेल, बॉडी पार्ट्स तुम्हाला चांगले माहिती आहेत बरोबर, म्हणजेच हेड, हँड, आईज, आयब्रो, शोल्डर अशा प्रकारचे खूप आहेत। ऑल पार्ट्स आर स्पेशल, काय म्हटलेलं आहे इथं, ऑल पार्ट्स आर स्पेशल, सर्वच्या सर्व जे काही आपल्या शरीराचे अवयव आहेत ते कसे आहेत, खास आहेत, विशेष आहेत। रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर, रीड द फॉलोइंग फॅक्ट्स, फॅक्ट म्हणजे काय, वस्तुस्थिती, फॅक्ट म्हणजे काय, वस्तुस्थिती, रिअल कंडिशन ज्याला म्हटलं जातं किंवा खरी गोष्ट जी असते त्याला आपण फॅक्ट म्हणतो। रीड द फॉलोइंग फॅक्ट्स, खालील जे काही वस्तुस्थिती आपल्याला खाली दिलेली आहे ती आपण वाचायची आहे कशासाठी, टू लर्न हाऊ स्पेशल दे आर, आपले जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांना आपण स्पेशल का विशेष महत्त्व द्यायचं हे समजून घेण्यासाठी आपण खालील ज्या काही वस्तुस्थिती रिअल कंडिशन आहे ती आता आपण शिकायची आहे। ओके, मग इथं आपल्याला बघा, तर आपण झोपलेलं चित्र दाखवलेलं आहे, आपण रात्रीच झोपतो, काही लोक जेवण केल्यानंतर दुपारी पण झोपतात, त्याला वामकक्ष म्हणतात, छोटीशी डुलकी असते बरोबर, स्नूज म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला, SNOOZE, स्नूज म्हणजे वामकक्षी। मग इथं स्लीपिंग सिच्युएशन दाखवलेली आहे, आपण झोपलेलो आहे मित्रांनो, आणि झोपलेलं असतानासुद्धा काय माहिती दिलेली आहे ती वाचूया। द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग, काय सांगितलेलं आहे, द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हॅन यू आर स्लीपिंग। मित्रांनो, आपला ब्रेन म्हणजे मेंदू, मग आपण जेव्हा झोपलेलो असतो म्हणजे आपण झोपलेलो असलो तरीसुद्धा, इव्हन म्हटलेलं आहे, तरीसुद्धा आपला जो मेंदू आहे तो मेंदू कीप्स वर्किंग, कार्यरत असतो, मेंदूचं काम चालूच असतं, म्हणून ते काय आहे, स्पेशल आहे। मेंदू म्हणजे ब्रेन हा सुद्धा आपल्या बॉडीचाच एक पार्ट आहे, इंटरनल ऑर्गन आहे, इंटरनल पार्ट आहे बरोबर, आणि त्याचं महत्त्व काय आहे, तर आपण जरी झोपलेलो असलो तरीसुद्धा त्याचं काम चालूच असतं। द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग। साईडला बघूया आपण, राईट साईडला, वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर। आता आपण ब्रेनबद्दल माहिती पाहिली, बॉडी पार्टबद्दल, आता आपले हे डोळे आहेत, आईज आहेत, ऐका नाही, आईजसुद्धा आपला बॉडी पार्ट आहे, एक्सटर्नल पार्ट आहे, बाह्यांग आहे ते, बाह्यरूप आहे, आणि या डोळ्यांबद्दल इथं माहिती काय सांगितलेली आहे बघूया। वी हॅव टू आईज, आपणाला दोन डोळे आहेत, बट वी सी वन पिक्चर, पण आपण मात्र एकच चित्र पाहतो। वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर, आपल्याला दोन डोळे आहेत परंतु आपण मात्र दोन्ही डोळ्यांनी एक चित्र पाहू शकतो, लक्षात आलं का, म्हणून ते काय आहे, स्पेशल आहे। दोन डोळे आहेत म्हणून एकाच वेळेस दोन चित्र आपल्याला दिसतात का, नाही, असं त्याला म्हणायचं आहे, बट म्हणजेच वी हॅव अ टू आईज बट वी सी वन पिक्चर। नेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहूया, पुढं काय माहिती दिलेली आहे ती, आता ही ब्रेन आणि आईची इन्फॉर्मेशन झालेली आहे, पुढील माहिती पाहूया, काय सांगितलेलं आहे बघूया, बघा, There are millions of bacteria on our skin, but most of them are harmless. Bacteria, ऐका ना, बॅक्टेरिया, ऐका ना, आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया,
असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मार्केटमध्ये सध्या साबणसुद्धा उपलब्ध आहेत की बॅक्टेरियापासून कोरोनाचे काही अजून काही बॅक्टेरिया असतील यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबणांच्या जाहिराती आपल्याला सतत पाहायला मिळतात. अशाच प्रकारचे इथं बॅक्टेरिया इथं काही त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती दिलेली आहे. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. मिलियन्स म्हणजेच दशलक्ष. जवळजवळ आपल्याकडे 1,000,000 बॅक्टेरिया आहेत. किती आहेत मित्रांनो? 1,000,000. मग 10 दशलक्ष 10 लाखाच्या प्रमाणामध्ये देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन अवर स्किन. स्किन म्हणजे त्वचा. मग आपल्या त्वचेवरती जवळजवळ 10 लाखाच्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. बट परंतु काय म्हटलेलं आहे, मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. HARMLESS. हार्मलेस म्हणजे काय मित्रांनो? निरुपद्रवी. हार्मलेस म्हणजे काय? निरुपद्रवी. कसल्याही प्रकारचा त्रास न देणारे. ऐक नाही, कसल्याही प्रकारचा त्रास न देणारे अशा प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरावरती आहेत. काय म्हटलेलं आहे? मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. म्हणजे जरी दशलक्ष बॉडी पार्ट्स म्हणजे सॉरी बॅक्टेरिया आपल्या त्वचेवरती स्किनवरती असतील तरीसुद्धा त्यांच्यापैकी जास्तीत जास्त बॅक्टेरिया हे हार्मलेस आहे. हार्मफुलचा अपोजिट वर्ड आहे. हार्मफुल म्हणजे त्रासदायक, त्रास देणारे, आपल्या शरीराला इजा पोचवणारे. हार्मलेस म्हणजे काय? निरुपद्रवी, कसलाही त्रास न देणारे असे काही बॅक्टेरिया आहेत की आपल्या शरीराला घातक नाहीत. समजलं? ठीक आहे. नोजचं पिक्चर दाखवलं आहे बघा या ठिकाणी. नोज नाकाचं चित्र दाखवलेलं आहे. तिथं काय माहिती दिलेली आहे? लेट्स सी. आवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स ऑर स्मेल्स. नाकाचं चित्र दिलेलं आहे बरोबर. रोज आहे अशा प्रकारचे वेगवेगळे काही आपल्याला सुगंधित काही फुलं असतील, काही पदार्थ असतील, आहे का नाही, वेगवेगळे कोणते काही थिंग्स असणार, पण त्यांचा वास आपल्या मेमरीमध्ये लक्षात राहतो. कशामुळं? नाकामुळं. आहे का नाही? म्हणजेच आवर नोज कॅन रिमेंबर. रिमेंबर म्हणजे आठवणे. आवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट्स ऑर स्मेल्स. अशा प्रकारचे 50,000 वेगवेगळे जे वास आहेत ते वास आपलं नाक लक्षात ठेवण्याचं काम करतं असं इथं माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. त्याच्या शेजारी आपण बोनची माहिती पाहूया. बोन, बोनचं पिक्चर दाखवलेलं आहे. बोन म्हणजे काय बाळांनो? हाड. बोन म्हणजे काय? हाड. त्याचं पिक्चर दाखवलेलं आहे. त्याची इन्फॉर्मेशन काय? लेट्स सी. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी. बेबीज म्हणजे लहान बाळ. लहान बाळांच्या शरीरामध्ये जवळजवळ 300 हाडे असतात. किती? 300. ॲज दे ग्रोन अप आणि जसे की ते मोठे होतात तसं द बोन्स फ्यूज टुगेदर. ही झाडे वितळ म्हणजे सांधली जातात. फ्यूज म्हणजे सांधणे, एकमेकामध्ये मिसळली जातात, एकमेकामध्ये सांधली जातात, जॉईन होतात. ग्रोनअप्स हॅव अ फ्युअर बोन्स दॅन बेबीज. काय म्हटलेलं आहे? ग्रोनअप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज. देअर आर 206 बोन्स इन देअर बॉडी. जी काही मोठी माणसं आहेत, मोठ्या माणसांच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात आणि लहान बाळांच्या शरीरामध्ये साधारणपणे 300 हाडे असतात. कारण जसजशा व्यक्ती मोठी होत जातात, माणसे मोठी होतात, तसतशी त्यांच्या शरीरातील हाडे फ्यूज होतात, सांधली जातात. ही झाली हाडांची माहिती. पुढे माहिती काय सांगितलेली आहे बघूया आपण. द बॉडी रिपेअर्स इट्सेल्फ इफ द स्किन इज कट ऑर इंज्युअर्ड. काय सांगितलेलं आहे? द बॉडी रिपेअर्स इट्सेल्फ. आपलं जे शरीर आहे ते ॲटोमॅटिकली बरं होतं. बॉडी रिपेअर्स इट्सेल्फ, स्वतःच स्वतः ते रिपेअर करतं, दुरुस्ती करतं. इफ द स्किन इज कट ऑर इंज्युअर्ड, जर आपल्या त्वचेला जखम झालेली असेल, कुठं चीर पडले, कट कट होणे माहिती आहे तुम्हाला, कुठेतरी खरचटलं जातं, इंज्युअर्ड जखम होती, अशा प्रकारच्या किरकोळ जखम जर असेल तर ती किरकोळ जखम आपलं शरीर स्वतःहून ॲटोमॅटिकली दुरुस्त करतं. म्हणजे ती जखम बरी करण्याचं काम करतं. ब्लड स्टार्ट्स फ्लोईंग आणि जरी त्या ठिकाणाहून रक्त वाहत असलं तरीसुद्धा ते ॲटोमॅटिकली नंतर
बरं करण्याचं काम करतं. आफ्टर ए लिटिल व्हाईल, थोड्या वेळानंतर इट क्लॉट्स, मग रक्त वाहत असेल. थोड्या वेळानंतर ते रक्त काय होतं, क्लॉट्स म्हणजे गोठणे, रक्त ते गोठलं जातं, माहिती आहे का, रक्त गोठण्याचा प्रकार, मग रक्त गोठलं जातं. ए स्कॅब फॉर्म्स ऑन द कट, ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या जागेवरती नंतर स्कॅब म्हणजे खपली धरणे. तुम्हाला कधी कुठेतरी बऱ्याच वेळा खरचटलेलं असतं, प्रत्येकाला एक ना एक जखम होतेच, बरं आहे का नाही. कुठंतरी खरचटतं, कधी सायकलवरून पडतो आपण, बरं आहे का नाही, कधी चालता चालता ठेस लागते, अशा प्रकारचे जखम होतात. मग ती जखम बरी होत असताना त्याच्यावरती एक काळ्या रंगाचा पापुद्रा येतो, त्याला खपली म्हणतात, इंग्लिशमध्ये स्कॅब म्हणतात. मग अशा प्रकारची त्या जखमेवरती खपली निर्माण होते, तयार होते. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर द स्कॅब फॉल्स ऑफ, ती खपली निघून पडते. देअर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब, मग त्या खपलीच्या खाली नवीन थोडीशी पांढरट रंगाची त्वचा आलेली असते. लक्षात येते का बघा, लालसर पांढरट अशा प्रकारचा कलर असतो, गुलाबी कलर असल्यासारखा, म्हणजेच तिथं नवीन त्वचा येण्यास सुरुवात होते, अशी माहिती इथं दिलेली आहे. म्हणजे इथं पिक्चर दाखवलेलं आहे, या पिक्चरमध्ये बघा, म्हणजे आपलं कोपरे, गुडघ्या किंवा गुडघे या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला जखम होते. ठीक आहे. द एअर फ्रॉम आवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर्स पर आवर. आपण जर एकदा शिंकलो ना, लक्षात येते का तुमच्या, स्नीज म्हणजे शिंकणे, आपण जेव्हा शिंकतो तेव्हा जी नाकातून बाहेर पडणारी जी हवा आहे ती हवा, द एअर कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड अबाउट 160 किलोमीटर पर आवर, ताशी 160 किलोमीटर वेगाने आपल्या नाकातून नाकातून हवा वेगाने बाहेर पडत असते शिंकताना. व्हॅन वी कप, द एअर फ्रॉम आवर कप ट्रॅव्हल्स ॲट अबाउट 95 किलोमीटर्स पर आवर, ताशी 95 किलोमीटर वेगाने हवा बाहेर पडते, कधी, खोकताना. म्हणून आता कोरोनाचा काळ चालू आहे, म्हणून आपल्याला सांगितलं जातं की मास्कचा वापर करा. कमीत कमी म्हणजे जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आले असतील त्यांचं कसं होईल, शिंकले तर तेवढे म्हणजेच प्रमाण कमी होईल, पसरणार नाही आजार हा. म्हणजेच कोणत्याही कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा आपल्याला आपण आजारी असो, सर्दी झालेली असेल, खोकला असेल, तेव्हा आपण शिंकताना किंवा खोकताना नाकावरती रुमाल धरला पाहिजे, याचं कारण हे आहे. लक्षात आलं का, म्हणजे नाक, आपण शिंकताना ताशी 160 किलोमीटर वेगाने आपल्या नाकातून हवा बाहेर पडते, आणि खोकताना ताशी 95 किलोमीटर वेगाने आपल्या म्हणजेच घशातून तोंडातून हवा बाहेर पडते. ठीक आहे. शेजारची जे काही इन्फॉर्मेशन आहे बोन्सची ती पण पाहूया आता. ए ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. जर आपल्या शरीरामध्ये हाड एखादं ब्रोकन झालं असेल, तुटलं असेल, तर ते ब्रोकन तुटलेलं हाड पुन्हा त्याची वाढ होते. क्रॅक झालेलं आपण प्लास्टर वगैरे करतो का नाही, हां, आपला हात मोडला असेल, पाय मोडला असेल, शेजारी कोणाचा तरी हात पाय मोडला असतो, त्याला डॉक्टरकडे दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर प्लास्टर केलं जातं, आणि मग ते जे हाड आहे ते हाड पुन्हा क्युअर होतं, बरं होतं, एकमेकाला जुळलं जातं. म्हणजेच ए ब्रोकन बोन ग्रोन अगेन, पुन्हा ते ग्रोज, पुन्हा त्याची वाढ होते, अँड रिपेअर्स इटसेल्फ, आणि पुन्हा ते दुरुस्त होतं. डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. मग हे जे क्रॅक झाले गेलेलं जे हाड आहे, हे हाड व्यवस्थितरित्या योग्यरित्या त्याची वाढ व्हावी यासाठी डॉक्टर काय करतात, तर प्लास्टर कास्टचा उपयोग करतात, अशी माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर पेज नंबर 36 जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला नो युअर बॉडीची क्लिअर केलेली आहे. इथं पेज नंबर 36 एक आपल्याला प्रूव्हर्ब दिलेली आहे, गुड थॉट आहे म्हणा किंवा प्रूव्हर्ब आहे, ए साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. ए साऊंड माइंड इन अ साऊंड मनी, सॉरी साऊंड बॉडी, ए साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजेच निरोगी शरीरात निरोगी मन वास्तव्य करते, राहते, असा याचा अर्थ आहे. लक्षात आलं, ठीक आहे. लगेच आपण 37 इन्फॉर्मेशन पाहूया. पेज नंबर 37 इन्फॉर्मेशन पाहूया मित्रांनो. आता हा आहे, ही आहे ॲक्टिव्हिटी नंबर 2. ॲक्टिव्हिटी नंबर 2 काय सांगितलेलं आहे, लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. रीड अँड रिमेंबर, वाचासुद्धा आणि लक्षातही ठेवा, असं सांगितलेलं आहे. बघूया इथं
एक टीचर आहेत, टीचर आपल्याला काय इन्फॉर्मेशन देतात, लेट्स सी. आवर बॉडी इज सो वंडरफुल. शिक्षक काय म्हणतात, मॅडम काय म्हणतात, आवर बॉडी इज सो वंडरफुल. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट जर आता तुम्हाला इथं माहितीसाठी सांगतो, आवर मधलं ओ कसं काढलं आहे बघा, कॅपिटल काढलेलं आहे. म्हणजेच नवीन वाक्याचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल काढायचे असते. आवर बॉडी इज सो वंडरफुल, आपलं शरीर हे फारच सुंदर आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपण आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. टू टेक केअर ऑफ फ्रेज आहे, तर टू टेक केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. वी मस्ट टेक केअर ऑफ म्हटलेलं आहे. लक्षात आलं, ठीक आहे. पुढे, वी शूड ईट वेल ॲट रेग्युलर टाइम्स. घड्याळ दाखवलेलं आहे, घड्याळाचं पिक्चर आहे इथं आपल्याला. म्हणजे या पानावरती आपण काय सांगितलेलं आहे, लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका, वाचा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. वी शूड ईट वेल. ईट म्हणजे खाणे. आपण चांगला आहार घेतला पाहिजे, चांगल्या गोष्टी, अन्न, चांगल्या अन्नाचं ग्रहण केलं पाहिजे ॲट रेग्युलर टाइम्स. महत्त्वाची गोष्ट काय, रेग्युलर टाइम्स, वेळोवेळी, दररोजच्या आपल्या आहाराची म्हणजे जेवणाची वेळ निश्चित असली पाहिजे. एक फिक्स टायमिंगला 10-15 मिनिट इकडे तिकडे होऊ दे झालं तर, परंतु त्या वेळेस आपण जेवण केलं पाहिजे. 11-11:30 जेवण करत असाल ठीक आहे, 12 जेवण करत असाल तरी ठीक आहे, संध्याकाळचं 8-8:30 जेवत असाल, 7 जे काही तुमचं टायमिंग रेग्युलर ठरलेलं आहे, त्या रेग्युलर टाईमला आपण चांगला आहार घेतला पाहिजे. वी शूड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मित्रांनो, दुसरी कोणती माहिती इथं लक्षात ठेवायची आहे, वी शूड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रूट्स म्हणजे फळे, व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या. मग आपण आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश केला पाहिजे, पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. म्हणजेच आपण फळं खाल्ली पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. काही विद्यार्थी थोडंसं, त्यांना अजून आहाराबद्दल माहिती नसते, ज्ञान नसतं, त्यामुळं ते काय करतात, मला हे नको ते नको असं करतात. पण असं करायचं नाही. आपण प्रत्येक प्रकारची फळं, आपल्या घरामध्ये कोणतंही फळं आणून द्या ते खाल्लं पाहिजे. आईने आपल्या कोणतीही भाजी बनवू द्या, ती भाजी आपण खाल्ली पाहिजे. तरच आपल्या शरीराचं संतुलन राहतं, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपण आजारी पडत नाही. पुढे, वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. मित्रांनो, तांब्या दाखवलेलं आहे, त्याच्यावरती फुलपात्र दाखवलेलं आहे. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. ड्रिंक म्हणजे पिणे, इनफ म्हणजे पुरेसे, वॉटर म्हणजे पाणी. म्हणजेच मित्रांनो, आपण पुरेसं पाणी पिलं पाहिजे. आपण कसं पाणी पिलं पाहिजे, पुरेसं पाणी पिलं पाहिजे. म्हणजेच अगदी जास्त पण प्यायचं नाही आणि अगदी कमी पण प्यायचं नाही. लक्षात आलं, ठीक आहे. पुढील माहिती पाहूया आपण. वी शूड टेक इनफ एक्सरसाइज. आता पाण्याचं पहिलं आपण, त्याच्यानंतर पुढची माहिती काय, वी शूड टेक इनफ एक्सरसाइज. आपण पुरेसा व्यायाम केला पाहिजे. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, बरोबर. म्हणजे रोजच्या आपल्याला शरीराला आवश्यकता एवढा दररोज आपण व्यायाम केला पाहिजे. एवढंच नाही तर लक्षात ठेवा, अगदी तुम्ही वॉकिंग करत असाल तरी योग्य आहे, सायकलिंग करत असाल तरी योग्य आहे. अशा प्रकारचा छोटा छोटा सकाळ असेनापर्यंत आपण व्यायाम केला पाहिजे. वी शूड गेट इनफ स्लीप. आणि महत्त्वाची गोष्ट, आपलं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आपण पुरेशी झोपसुद्धा घेतली पाहिजे. पुरेशी म्हटलेलं आहे, इनफ स्लीप म्हटलेलं आहे, म्हणजेच एक्सेसिव्ह स्लीप नाही, जास्तीत जास्त झोपायचं नाही. आम्ही झोपायला सांगितलं आहे म्हणून, म्हणजेच 10-12 रात्री उशिरा झोपायचं, सकाळी पण उशिरा उठायचं असं करायचं नाही. म्हणजेच वी शूड गेट इनफ स्लीप. आपल्याला 8-10 झोपेची, सॉरी 6-8 झोपेची आवश्यकता असते. किती, 6-8 झोपेची आवश्यकता असते, तेवढी आपण झोप घेतलीच पाहिजे. नेक्स्ट, वी शूड कीप आवर बॉडी अँड हेअर क्लीन. आपलं शरीर, आपल्या डोक्याचे केस आपण स्वच्छच ठेवले पाहिजे. वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कंटाळा असतो, बरोबर आहे का नाही. मग हेही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायची. वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली. आपले जे काही हाताची असतील, पायाचे बोटे असतील, हाताची बोटे, यांना जी नखे वाढलेली असतात, ती नखे आपण वेळोवेळी नियमितपणे
कापली पाहिजेत, म्हणजेच कट केली पाहिजेत, बरोबर, कारण त्या नकामध्ये घाणस असते आणि तीच आपल्या पोटामध्ये जाते. काही विद्यार्थ्यांना नखं चावण्याची म्हणजे नखं कुरतडण्याची सवय असते, अशा प्रकारच्या सवय असतील मित्रांनो तर त्या तुम्ही सोडून द्या, बरोबर, कारण त्यातूनच आपलं आजाराचं प्रमाण वाढत असतं. वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली, म्हणून आपण नियमितपणे आपली नखे कापली पाहिजेत, कट केली पाहिजेत. वी शूड कवर आवर माउथ वेन वी कफ ऑर स्नीज, सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की त्याचाच अर्थ इथं आहे, आपण खोकताना किंवा शिंकताना आपल्या चेहऱ्यावरती रुमाल धरला पाहिजे, पकडला पाहिजे, लक्षात आलं, ठीक आहे. पुढे वी शूड वियर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे, वी शूड वियर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे, आपण दररोज स्वच्छ कपडे घातली पाहिजेत, त्यामुळे आपण आजारी पडू शकणार नाही. अशा प्रकारचे लिसन केअरफुली रीड अँड रिमेंबरमध्ये या आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या इतर काही गोष्टींची माहिती आपल्याला या पेज नंबर 37 दिलेली आहे, ठीक आहे. मित्रांनो इथं क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याला जरी मी आता क्रॉसमार्क केलेला आहे बघा या क्वेश्चन नंबर 3 तरी पण ओव्हरऑल इन्फॉर्मेशन मी जाता जाता तुम्हाला सांगतो. काय सांगितलेलं आहे, राईट गुड हेल्थ अँड हायजीन मेसेजेस ऑन बिग शीट्स ऑफ पेपर अँड होल्ड अँड एक्झिबिशन इन युअर क्लासरूम, वर्गातील हा थोडक्यात प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे छोटासा, आरोग्य आणि स्वच्छता याविषयी संदेश इंग्रजीतून मोठ्या कागदावर लिहा व तुमच्या वर्गात त्यांचे प्रदर्शन भरवा. हे मेसेज दिलेलेच आहेत, हेच मेसेज तुम्ही तुमच्या कागदावरती लिहून काढा. आता प्रदर्शन भरवणं या काळामध्ये काही शक्य नाही, नसू द्या, कमीत कमी तुमच्या वहीमध्ये हे मेसेजेस लिहून काढा. कोणकोणते मेसेजेस आहेत आरोग्याच्या दृष्टीनं आणि स्वच्छतेविषयी चांगले असणारे, ईट वॅल, कोणतं आहे, ईट वॅल. सेकंड मेसेज काय आहे, ईट ॲट रेग्युलर टाईम्स. थर्ड ऑन मेसेज काय आहे, वियर क्लीन क्लोथ्स, स्वच्छ कपडे घाला, परिधान करा. आणि आपणाला इथं खाली ब्ल्यू कलरमध्ये काय सांगितलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ, काय सांगितलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ. म्हणजेच मित्रांनो ही काय आहे, तर हा सुद्धा गुड थॉट आहे किंवा प्रोव्हर्ब आहे, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती, आपली आरोग्य आपलं चांगलं आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असते, हेही इथं आपणाला नो युअर बॉडीच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला दैनंदिन जीवन जगत असताना आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे पेज नंबर 36 नो युअर बॉडी, याच्यातील जे काही आपल्या शरीराचे काही भाग आहेत की त्यांचं विशेष महत्त्व काय आहे याही गोष्टी आपण शिकलेलो आहोत. तर मित्रांनो आता आपण होमवर्ककडे वळूया. होमवर्कमध्ये काय करायचं आहे, तर अगोदर नो युअर बॉडीचे मी शब्दार्थाचा फोटो तुम्हाला पाठवलेला आहे, ते शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 लिहा, शिवाय पाठही करा. आणि जे लिखाण केलेलं आहे शब्दार्थाचं त्या लिखाणानंतर या ठिकाणी काही हे मेसेजेस आहेत, हे मेसेजेससुद्धा लिहा. फार तर तुम्हाला छानसं वाटलं तर पेज नंबर 37 ही जी काही वरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशा प्रकारची पूर्ण आत्ता आपण पाहिलेली, ती छोटी छोटी पट्टीतील सेंटेन्सेस आहेत, ती सेंटेन्सेस लिहून काढली तरी चालतील. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नो युअर बॉडीचे शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 लिहा आणि हे 3 मेसेजेससुद्धा तुमच्या वहीत लिहा आणि त्याखाली पालकांची सही घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपवरती होमवर्क म्हणून सेंड करा. समजलं, आणि शब्दार्थ पाठ करायलासुद्धा विसरायचं नाही, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.